गळ्यात किलोभर सोनं, कमरेला लटकवलेले पिस्तूल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीर यष्टी आणि शर्यत जिंकल्यावर गाडीच्या टापावर बसून मिरवणूक, असं वर्णन केलं की डोळ्यासमोर यायचा तो सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचा चेहरा. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डन मॅन अशी पंढरीशेठ यांची ओळख. आज याच पंढरीशेठ फडके यांची प्राणज्योत मालवली आहे. दुपारच्या सुमारास घरी जाताना गाडीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. फडके यांच्या निधनानं बैलगाडा चालक मालक आणि बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. पण महाराष्ट्रात इतरही बैलगाडा मालक असताना पंढरीशेठ फडके यांनाच इतकी प्रसिद्धी मिळण्याचं नेमकं कारण काय होतं, नेमके कोण होते ते आणि ते नेमकं काय करत होते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटलं की पंढरीशेठ फडके यांचं नाव आपोआपच पुढे येतं. खरं तर त्यांना हा वारसा आणि आवड ही पिढीजातच मिळाली. त्यांच्या आजोबांपासूनच त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीचा शौक केला जात होता. सुरुवातीला शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेज वेगळीच होती. त्यानंतर पंढरीशेठ यांनी याच क्षेत्रात आपलं नाव कमावलं. हळूहळू त्यांच्याकडे पैसा यायला लागल्यावर त्यांनी महाराष्ट्रभर ज्या बैलगाड्या शर्यती होतात त्यातील जिंकणाऱ्या बैलांना विकत घेऊन सांभाळण्याचं काम हाती घेतलं. अशाच एका शर्यती दरम्यान फडके यांना बादल बैल मिळाला. बादलनं पंढरीशेठ यांचं आयुष्यच बदलून टाकलं. बादलनं त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली. ज्या पंढरीशेठ यांना शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा त्यांना बादलने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकून दिली होती. याशिवाय राज्यभरात त्यांच्या इतर बैलांनीही मोठी बक्षिसं जिंकली होती. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर फडके यांचं बिनजोड छकडेवाला हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. फडके यांना ऑडी, मर्सिडीज, BMW अशा महागड्या गाड्यांचाही चांगला शौक होता. त्यांच्याकडील प्रत्येक गाडीचा नंबर 10-10 असाच असायचा. कोणतीही बैलगाडा शर्यत जिंकल्यानंतर गाडीच्या टापावर बसून आनंदोत्सव साजरा करण्याची आणि डान्स करण्याची फडके यांची शैली तरुणाईमध्ये बरीच लोकप्रिय आहे. बैलगाडाशिवाय फडके रिअल इस्टेट व्यावसायिक होते. तसेच ते काही वर्षांपूर्वीपर्यंत सक्रिय राजकारणातही होते. ते आधी शेकाप आणि नंतर भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते. पक्षीय राजकारणापासून दूर झाल्यानंतर देखील ते कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सक्रिय होते. याच वादातून त्यांनी कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. यात त्यांच्यासह 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना तब्बल 8 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. बाहेर आल्यानंतर फडके पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीमध्ये सक्रिय झाले होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.